हाय मित्रांनो, मी आपला मित्र गजानन कापसे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सुंदरामचे खेडे। तर मित्रांनो, आज आपण पांडव गुफा बघण्यासाठी चाललेलो आहोत। कांदेव मोहाडी आणि मोहाडीवरून कुंघाळा चक आणि तिथे पांडव गुफा हे क्षेत्र आहे। ऐकलं होतं परंतु कधी बघितलं नव्हतं। बघितल्यानंतर जाणवलं की खरंच एकदा तरी ही पांडव गुफा सर्वांनी अवश्य बघायला हवं। तर मित्रांनो, बघू शकता की तर मित्रांनो, पांडव गुफा या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत। पांडव गुफेची हिस्ट्री वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात लोक। कोणी म्हणतात की पांडव पाच पांडव या ठिकाणी राहून गेलेले आहेत, आणि कोणी म्हणतात की भिक्खू लोकांचे साधनेचं ठिकाण म्हणून होतं। तर ते जे काही असेल, परंतु या ठिकाणी पाहण्यासारखं विशेष म्हणजे मी तुम्हाला दाखवणारच आहो की गोटा आहे खूप मोठा, आणि त्या गोट्यामध्ये आतमध्ये कोरलेलं रूमसारखं आहे, जे आता थोड्या वेळात आपण बघू। आणि इथे बघा, एक मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। आणि तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यानं दाखवतो। तर हे आहे, त्यावर लिहिलं आहे श्री क्षेत्र पाच पांडव व हनुमान मंदिर कुंघाळा चक। आतमध्ये झूम करून दाखवतो, दत्तात्रेयची मूर्ती आहे आणि ही आहे पांडव गुफा, जिथे ज्या ठिकाणी आपण आता पोहोचत आहोत। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की पांडव गुफा या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत। तुम्ही बघू शकता खूप मोठा असा गोठा या ठिकाणी दिसतंय। आणि या गोठ्याच्या आतमध्ये या गोट्याच्या आतमध्ये दरवाजा दिसत आहे, आणि मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवणार आहो। तर खूप मोठा गोठा आहे, आणि त्या गोठ्याला आतमध्ये कोरलेला आहे। आणि यामध्ये मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आतमध्ये बघू शकता काय गोट्यामध्ये कोरलेली एक प्रकारची रूम आहे मित्रांनो। हे बघा, हा बाहेरचा भाग दिसतोय इथून। मी आतमध्ये शिरलेलो आहे। आता बाहेर आलेलो, तर या प्रकारचे मित्रांनो या ठिकाणी खूप साऱ्या हा जो गोठा दिसतोय बघू शकता, याला लागूनच दुसरा एक गोठा आहे,
आणि त्या ठिकाणी सुद्धा त्या गोट्यामध्ये कोरलेल्या ह्या रूम आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, हा एक गोटा आहे खूप मोठा, आणि त्या गोट्याला आतमध्ये रूम बनवलेली आहे, गुफा आहे ती, ज्याला पांडव गोटा म्हणून नाव आहे त्याला लागूनच. हा मित्रांनो दुसरा गोटा आहे, बघू शकता. आणि त्या ठिकाणी सुद्धा दरवाजा आहे, आणि आतमध्ये हे बघा या पद्धतीने हा छोटासा दरवाजा आहे, आणि आतमध्ये ही गुफा आहे, गोट्यामध्ये कोरलेली आहे, आणि सेम मोठमोठे गोटे, आणि त्या गोट्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता हा गोटा बघा किती मोठा आहे. हा एवढा मोठा गोटा, आणि या गोट्यामध्ये तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी. बघा मित्रांनो, बघा मित्रांनो मी या ठिकाणी पूर्ण असा उभा राहू शकतो, आणि कमीत कमी 8 ते 10 लोक या ठिकाणी झोपू शकतात एवढी मोठी जागा आहे. मी तुम्हाला फ्रंट कॅमेरा दाखवतो. बघा मित्रांनो मी तुम्हाला आता आतमध्ये नेऊन आतमधला परिसर दाखवतो. या गोट्यामध्ये कोरलेली ही गुफा बघू शकता, माणूस या ठिकाणी उभा होऊ शकते एवढी उंच आहे. बघा मी या ठिकाणी पूर्ण उभा, आवाज गुंताय. एकदा तरी या गुफेत अवश्य भेट द्या, पांडव गुफा म्हणून आपल्या मोहाडीजवळ इतक्या जवळ हे इतकं छान क्षेत्र आहे, आणि माहीत नसल्यामुळे लोक पाहू शकत नाहीत. या ठिकाणी आवाज इतका झाला मस्त घुमत आहे, मी ओम झाला करायची इच्छा होता माझी. हो तपश्चर्या वगैरे करण्यासाठी बहुतेक बनवलेली असावी, कारण या ठिकाणी ओमचा नाद किंवा आपण जे काही बोलतो इतकं स्पष्ट आणि चारी बाजूने आवाज घुमत आहे. परत एकदा बघा, खूपच मस्त मित्रांनो. या ठिकाणी येऊन जर तुम्ही ओमच्या नादाचा अनुभव घेतला नाही तर काहीच मजा केली नाही. आमच्या तरुण परीमध्ये मित्रमंडळाच्या
सदस्यांनी मला सांगितलं होतं, विरोबा भेंगे यांनी सांगितलं होतं की एकदा तरी पांडव गुफेला जाऊन ये। आणि आज लग्नाच्या बहाण्याने इकडे आलोच होतो, तर म्हटलं चला पांडव गुफा काय आहे हे एकदा बघून याव, आणि म्हणून या ठिकाणी मी आलो अजून आणि त्या गुफेचं दर्शन घेतलं। माझ्यासोबत माझा मित्र आहे शिलराम टेके, आम्ही दोघांनी मिळून त्या गुफेचं दर्शन घेतलं, मन अगदी प्रसन्न झालं, घाम फुटला। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ती आतमध्ये परत एक गुफा आहे। आता त्या ठिकाणी आपण जाऊया। मित्रांनो या ठिकाणी चढताना थोडी अडचण होत आहे, व्हिडिओ पॉज करून जाण्याचा प्रयत्न करतो। तर मित्रांनो या गुफेवर चढण्यासाठी वरत चढणे आवश्यक झालं आहे। बघू शकता हा खूप मोठा गोठा आहे आणि या गोट्याच्या आतमध्ये या गुफा कोरलेल्या आहेत। ही आतमधली एक गुफा, त्या ठिकाणी आपण जाऊया। तर मित्रांनो ही पण त्याच पद्धतीची गुफा आहे, एकंदरीत या ठिकाणी पाच गुफा आहे, म्हणून याला पांडव गुफा असे म्हणतात। तर मित्रांनो हा जो मोठा गोठा दिसत आहे हा जवळपास 8 ते 10 फूट उंचीचा हा गोठा आहे आणि यामध्ये ही पांडव गुफा कोरलेली आहे। अतिशय सुंदर असं हे पांडव गुफा हे ठिकाण आहे, जे इथे येऊन पाहिल्यानंतर त्याचा अनुभव कळतो आणि समजतो की कशा पद्धतीने ते साधना करत असतील। आतमध्ये गेल्यानंतर ओमचा नाद किंवा कुठलाही आपण आवाज काढला तर खूप इको साऊंड त्यामध्ये येतो। मला तर खूप आवडला हा स्पॉट, परंतु ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी खूप सुंदर होणार आहे हा व्हिडिओ। विराम देऊया या व्हिडिओला आणि आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि व्हिडिओ बघितल्यानंतर एकदा तरी या ठिकाणी येऊन पांडव गुफेचं दर्शन घ्या आणि अनुभव पण घ्या। हीच ती मित्रांनो पांडव गुफा, आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि सुंदर आमचे खेळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पांडव गुफा बघायला एकदा तरी अवश्य या। परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी नवीन माहितीसह।